नमस्कार मी स्वप्नाली सामंत स्वप्नाली जाटमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी बॅग बनवणार नाही आहे तर ह्या चॅनलवर मी एक दहा बॅगांचा कोर्स अपलोड केला होता त्या कोर्समध्ये जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याची उत्तरं मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुमचे काही बॅग रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली प्रश्न विचारू शकता मी त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवून अपलोड करणार आहे सगळ्यात पहिला जो व्हिडिओ होता हँडपर्स त्याच्यावर एक प्रश्न होता अलका वर्तक यांचा रेनकोट कपडा कसा मीटर मिळतो आणि एकशे वीस गेजचा गेजचे जे अस्तर होतं अस्तरचं कापड खूप जाड असतं का तर रेनकोट कपडा हा जर प्लेन असेल तर तो साठ रुपये मीटर आधी होता तो आता ऐंशी रुपये झाला आहे आणि नव्वद रुपयाचा होता तो एकशे वीस रुपये मीटरपर्यंत आता मिळतो आणि एकशे वीस गेचा जो नॉन ओवेन आहे जो मी अस्तरसाठी वा वापरला होता तो भरपूर जाड आहे ते अस्तर वापरलं तुम्हाला आणखी रबरशीटसुद्धा वापरण्याची गरज नाही एवढा जाड तो कपडा आहे स्नेहल परब यांचा प्रश्न आहे की मटेरियल कुठे मिळेल आणि प्रत्येक पर्सची प्राईज किती घ्यायची ते सांगाल का तर तुम्ही हे मटेरियल मी बॉम्बे सेंट्रल ईस्टला गेलं की मदनपुरा म्हणून एक एरिया आहे तिथे बॅगेचं सगळं रॉ मटेरियल मिळतं वेस्टर्न रेल्वे आहे तिथे जे मुंबई सेंट्रल जे स्टेशन आहे तिथे उतरल्यानंतर पूर्वेला जायचं तिथे कोणालाही विचारलं तरी ते सांगू शकतात मदनपुरा जो एरिया आहे तिथे सगळ्या बॅगेच्या रबर शीट नंतर फोम कापड कडी हूक सगळं तिथे रॉ मटेरियल मिळतं आणि ते लूज पण तुम्हाला मिळतं असं असं नाही की प्रत्येक वेळी श शंभरचं पॅकेटच घ्यायला हवं असं नाही आहे तर तुम्ही ते लूज दहा वीस पंधरा सुद्धा घेऊ शकता आणि इथे प्रत्येक कि पर्सची किंमत ज्या पर्स बनवण्यासाठी तुम्हाला किती रुपये खर्च आला आहे त्याच्या दुप्पट तुम्ही किंमत घेऊ शकता जर ट्रॅव्हल बॅगा असतील तर थोडीशी जास्तसुद्धा घेऊ शकता कारण ट्रॅव्हल बॅगांना थोडा जास्त बनवण्यासाठी वेळ लागतो म्हणून ट्रॅव्हल बॅगांची किंमत थोडीशी जास्त घेऊ शकता नाहीतर नॉर्मली जी तुम्हाला बनवण्याचा जी जो खर्च आला आहे त्याच्या दुप्पट किंमत घ्यायची काश्मीरा प्रधान यांचा प्रश्न आहे रेनकोट डब्ल्यू आर पी यू हे कापड कुठे मिळेल पनामा ट्रेडर्स आ, मौलाना आझाद रोड मदनपुरा इथे बॅगेचं सगळी मटेरियल्स तिथे मिळतात वेगवेगळ्या प्रकारची सुंदर सुंदर मटेरियल्स आहेत तर तुम्ही तिथे हे कापड घेऊ शकता आणि रेनकोट डब्ल्यू आर पी म, प, पी यूमध्ये प्रिंटेड कापड आहे प्लेनसुद्धा कापड आहे आणि ह्याच्या जो कार्डचा फोटो मी स्क्रीनवर देईन आता दुसरा जो व्हिडिओ होता शॉपिंग बॅगेचा त्या कपड्याचं नाव आहे सॅटिन प्रिंट आणि वर्षा गाला म्हणून आहे त्यांनी एक प्रश्न विचारला विचारला आहे ये फॅब्रिक का मिलेगा पारस क्लॉथ सेंटर भायखळाला आहे हे आणि त्याचासुद्धा मी ॲड्रेसचं कार्ड स्क्रीनवर देईन ते तुम्ही बघू शकता आणि तिथे खूप सुंदर सुंदर फॅब्रिक आहेत जे आपण रेग्युलर बाजारात अगदी भाजीसाठी ज्या पिशव्या आणतो त्या ते, तेसुद्धा कापड तिथे तुम्हाला मिळेल तर तुम्ही ते बघू शकता नीना शर्मा म्हणून त्यांनी एक प्रश्न विचारला आहे हे फॅ फा, हे फॅब्रिक ऑनलाईन का मिलेगा का ऑनलाईनचं मला कल्पना नाही मी ऑनलाईन मागवलं नाही आहे मी इथे मुंबईत राहते तर मी ते भायकाळ्यावरून कापड आणलं आहे प्रश्न आहे वीणा भट यांनी विचारलं आहे की भायकाळा स्टेशनच्या जवळ आहे का स्टेशनच्या जवळच आहे थोडंसं चालावं लागेल आणि ईस्ट की वेस्ट इथे ईस्ट वेस्ट कुठेही दिलेलं नाही आहे ह्या कार्डवर ह्याचा फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर देईन त्याच्यावर फोन नंबरसुद्धा आहे तुम्ही फोन करूनसुद्धा विचारू शकता नंतर तिसरी बॅग आहे साडी कवर आणि जिंदे ज्योथी यांनी एक प्रश्न विचारला आहे की मिटिंग क्लॉथ कुठे मिळेल हे मेट्टी क्लॉथ आहे आणि हे मी सायनवरून आणलं आहे तिथे त्या त्याचा ॲड्रेससुद्धा मी तुम्हाला देईन पण तिथे फक्त प्लेन कापडं होती तिथे प्रिंटेड कापड नव्हतं तुम्ही जर मुंबईत राहत असाल तर ति इथे बॉम्बे सेंट्रलला जे पनामा ट्रेडर्स आहे तिथे तुम्हाला छान छान प्रिंटेडसुद्धा कापड मिळतात त्याचे तुम्ही कापड आणून बनवू शकता ही बॅग किंवा तुमच्याकडे जर कॉटन फॅब्रिक असेल घरातली साडीचंसुद्धा सा तुम्ही छान अशी बॅग ही बनवू शकता नंतर आ, काश्मीरा प्रधान यांनी विचारलं आहे ह्या साडी कवरमध्ये किती साड्या राहतील ह्याच्यात दहा साड्या नऊ दहा साड्या तर नक्कीच राहू शकतात नंतर अरुण सनसुद्धी यांनी प्रश्न विचारला आहे विचारला आहे एका साडी कवरला किती मीटर कपडा लागतो पाऊण मीटर तरी कपडा लागतो दीड मीटरमध्ये तुमची दोन साडी कवरं तयार होतील आणि ह्या कपड्याचा रेट किती आहे हे कापड ऐंशी ते नव्वद रुपये मीटर आहे आणि त्याची विडथ हे साठ इंचाचा त्याचा पन्ना आहे ह्या कपड्याचा चौथी बॅग स्लिंग बॅग आहे आणि त्याच्यासाठी मी पाचशे पाचशे मेटी मेटी कपडा वापरला आहे पण आपण कोणत्याही कपड्याची अशी स्लिंग बॅग बनवू शकतो आणि हे मटेरियल कुठे मिळेल हे मी सायनवरून आणलं आहे आणि त्याचासुद्धा मी ॲड्रेस तुम्हाला देईन टेलरिंगचे साहित्य जिथे मिळते तिथे सोपा आणि सोफा कवर असतं त्याच्यासुद्धा अशा बॅगा सुंदर होतात तर तुम्ही तशासुद्धा बनवू शकता भारती सुळे यांनी एक प्रश्न विचारला आहे झीप लावताना कापड थोडं कमी जास्त होतं तेव्हा काय करायचं मी त्याचा नक्कीच व्हिडिओ बनवेन आणि अपलोड करेन त्याच्यानंतर पाचवी बॅग आहे ट्रॅव्हल बॅग त्याच्यासाठी सुद्धा मी एक हजार मेट्टी फॅब्रिक वापरलं आहे आणि ते मी सायनवरून आणलं आहे त्याचा ॲड्रेससुद्धा मी कदाचित माझ्याकडे त्याचं कार्ड नसेल पण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन या जिथून मी कापड आणलं आहे त्याचा तर साक्षी यांचा प्रश्न आहे की वरून ओपन पूर्ण ओपन करायची बॅग तुम्ही शिकवू शकता का जर तुमच्याकडे सॅम्पल असेल तर तुम्ही नक्की त्याचा फोटो माझ्या ईमेल आय डीवर पाठवा नक्कीच मी ते बनवण्याचा प्रयत्न करेन तर सुनीता दामले यांचा प्रश्न आहे की हे कापड कसं मीटर कसे मीटर असते तर हे ऐंशी ते नव्वद रुपये मीटर आहे सुनीता दामले यांचा प्रश्न आहे की शीट वगैरे न घालता का। हे कापड स्टीफ राहते का तर नक्कीच राहतं कारण त्या क एक हजार मेट्टी फॅब्रिकच्या मागे असं प्लॅस्टिकचं कोटिंग असल्यासारखा तो कपडा आहे त्याच्यामुळे हे कापड नक्कीच स्टीफ राहतं नंतर हेमाली दवे यांचा प्रश्न आहे बॅग अच्छी है लेकिन बीच में चैन होती है वैसी बॅग सिखाओ शायद ओ तीनो से चैन रहेगी तर ती सुद्धा बॅग मी बॅ बॅगेचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन त्याच्यानंतर सहावी बॅग आहे डिझायनर बॅग आहे त्यात मी दोन कपडे वापरले आहेत एक प्रिंटेड फॅब्रिक आहे आणि एक प्लेन फॅब्रिक आहे आणि ते कापड रेनकोट डब्ल्यू आर पी यू आहे इथे जिंदे ज्योती यांचा प्रश्न आहे की इथे कापड कोणतं वापरलं आहे तर रेनको डब्ल्यू आर पी यू आहे इथे दोन प्रिंटेड आणि प्लेन असे तुम्ही कापड घेऊन ही बॅग बनवू शकता त्याच्यानंतर हर्षदा कांबळे यांचा प्रश्न आहे कापड कुठे मिळते हे पनामा ट्रेडर्स मौलाना आझाद रोड मदनपुरा मुंबई सेंट्रल आणि त्याचासुद्धा मी ॲड्रेस देईन त्याच्यानंतर सीमा पी पी यांचा प्रश्न आहे बॅगेचं सर्व सामान कुठे मिळेल तर पनामा स्टोअर प पनामा ट्रेडर्स म्हणून आहे मौलाना आझाद रोड मुंबई सेंट्रल मदनपुराला तर तिथे बॅगेची बरीच फॅब्रिक आहे तर तुम्ही तिथे तुम्हाला जे आवडेल ते कापड घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सुद्धा फॅब्रिकची सुंदर अशी बॅग घरच्या घरीसुद्धा बनवू शकता त्याच्यानंतर लुबना स्टोअर म्हणून आहे तिथेच आहे आजूबाजूला तर तिथेसुद्धा तुम्ही इथे बॅगेचं कापड तिथे प्लास्टिक झिपर सगळ्या वस्तू तिथे मिळतात त्याचासुद्धा मी ॲड्रेस इथे स्क्रीनवर देईन तोसुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर सातवी बॅग आहे फोल्डिंग शॉपिंग बॅग आणि त्याच्यासाठी मी का कॉटनचा कपडा वापरला आहे तुम्ही इथे बॅग मटेरियल वापरू शकता किंवा पडद्याचे कपडे बाजारात इथे मिळतात कटपीसमध्ये फॅब्रिक मिळतात थोडासा जाडा पण खूप जाडा नाही कारण तो परत फोल्ड करता आला पाहिजे म्हणून असा मीडियम कपडा घ्यायचा आणि ती बॅग शिवायची आणि झी संतोष देसाई यांचा प्रश्न आहे चैन लावल्यावर शेवटी फिनिशिंग चांगले येत नाही ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी, अगदी चेन कशी लावायची त्याचा फोल्ड कसं करायचं ह्या छोट्या छोट्या गोष्टी अगदी समजावून सांगितल्या आहेत तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा छान तुम्ही ती शिवू शकाल चा प्रश्न आहे मला वाटतं कदाचित आधीसुद्धा त्यांचा असाच प्रश्न होता की बॅगेचा दर कसा काढायचा छोट्या छोट्या ज्या पर्स असतात त्या नॉर्मली एका मीटरमध्ये किती पर्स होतात त्याच्यावरसुद्धा तुम्ही काढू शकता पण मोठ्या ज्या बॅगा असतात त्या एका मीटरमध्ये किती होतात किंवा दीड मीटरमध्ये किती होतात एक दोन असं अंदाज काढून तुम्हाला जे मटेरियल लागेल ते एका कागदावर लिहून ठेवायचं आणि त्याच्या दुप्पट बॅगेची किंमत तुम्ही घेऊ शकता फक्त ट्रॅव्हल बॅगा आहेत त्यांना वेळ भरपूर लागतो म्हणून थोडीशी किंमत जास्त घेऊ शकता नंतर आठवी बॅग आहे टू झिपर बॅग आणि त्याच्या सायली क्राफ्ट अँड कुकिंग यांनी एक प्रश्न विचारला आहे की मेट्टी मटेरियल कसे असते आता हे मी त्या बॅगेसाठी वापरलं आहे आणि ते पाचशे पाचशे मेट्टी जो कपडा आहे तो एकशे तीस ते एकशे पस्तीस रुपये पर मीटरने मिळतो आणि नंतर एक ट्रॅव्हल बॅगेसाठी वापरला आहे एक हजार मेट्टी कपडा तो ऐंशी ते नव्वद रुपये मीटर आहे नंतर सुनंदा श्रीखंड यांनी प्रश्न विचारला आहे की कुठे मिळतो तर हा कपडा मी सायनवरून आणला आहे त्याचासुद्धा मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तर धनश्री पेंडसे यांनी प्रश्न विचारला आहे जबला पिशवीचा व्हिडिओ दाखवा मी आधी बऱ्याच भाज्यांच्या पिशव्या बनवल्या आहेत नक्की तुम्हाला कोणती पिशवी जर तुमच्याकडे सॅम्पल असेल तर तुम्ही मला मेल करून त्याचा फोटो पाठवू शकता तसा व्हिडिओ मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन नंतर वनिता देशपांड्यांनी एक प्रश्न विसा वीचा, विचारला आहे की रेडीमेड बॅग असते पूर्ण बेल्टवाली तशी एक व्हिडिओ करा म्हणून नक्कीच त्याचा व्हिडिओ करेन मी तर दहावी बॅग आहे बॅग पॅक तर त्याच्यावर काही प्रश्न आहेत संतोष देसाई यांचा प्रश्न आहे झीप लावताना फिनिशिंग येत नाही तर मी तुम्हाला अगदी तो व्हिडिओ नक्की करून अपलोड करेन अलका वर्तक यांचा प्रश्न आहे ह्यामध्ये डबल झिपरची दोन चैनवाली आणि फ्रंट साईडला एक राऊंड पॉकेट असते ती पिशवी कशी शिवायची ते दाखवाल का तुम्ही याचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही मला नक्की ईमेल आय डीवर सेंड करू शकता मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन तर सानवी साटम यांचा प्रश्न आहे की त्यांना कॉटनची बॅग बनवण्यासाठी कॉटनचा बेल्ट त्यांना हवा आहे तर मुंबईमध्ये होलसेलचं शॉप कुठे आहे ॲड्रेस मी तुम्हाला सांगते हे मस्जिद बंदरला एक दुकान आहे तिथे कॉटनचे बेल्ट आहे सगळ्या प्रकारचे आहेत तर तुम्हाला मी ॲड्रेस पाठवते तुम्ही नक्की तिथे जाऊन बघू शकता आज मी जो दहा बॅगांचा कोर्स आहे त्याच्यावरचे तुमचे काही प्रश्न अस होते त्याची उत्तरं मी आता दिली आहेत आणि ह्या व्हिडिओच्या खाली तुमचे काही अजून प्रश्न असतील तेसुद्धा तुम्ही विचारू शकता त्याचासुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन आणि ह्याच्यापुढे काही हळदी कुंकूसाठी अगदी सोप्या पद्धतीने बॅगा कशा बनवायच्या त्याचेसुद्धा मी आता व्हिडिओ करणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद